की अस्वच्छ यापूर्वी ज्यावेळी हे झाले होते आंदोलन त्यावेळी अस्वच्छी दुर्दैवानं झालेल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल तेव्हा बऱ्याच जादा झालेल्या होत्या. माझी या सगळ्या तरुण पिढीला आव्हान आहे की आत्महत्या हा मार्ग नाही. राज्य सरकारची भूमिका 100% त्यांच्या बाजूची आहे. राज्य सरकारला हे आरक्षण टिकलं पाहिजे म्हणूनच निर्णय घेतलेला होता. आता त्याला स्थगिती आली, ती स्थगिती उठवण्याच्यासाठीच सुप्रीम कोर्टात प्रयत्न चालले. मी स्वतःसुद्धा निष्णात कायदे पंडित कपिल सिब्बल आणि काही लोकांची जाऊन चर्चा केलेली आणि आम्ही आता म्हणजे आमच्या हातात काही नाही, आम्ही प्रयत्न एवढाच करतो की सुप्रीम कोर्टात आपल्या राज्याची केस योग्य रीतीनं त्या ठिकाणी मांडली जावी आणि या तरुणांच्या मनात जी अस्वस्थता आहे त्याला त्याची सोडवण करायला हातभार लावा. त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला त्या संबंधीची लस तयार करायला साधारणतः जानेवारी एंड होईल. आता त्यांच्याकडे माणसाच्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवण्याच्यासाठी त्यांच्याकडे लस आहे आणि त्याचं इंजेक्शन मी आता घेऊन आलो आहे सकाळी. म्हणजे तुमच्यासारखे लोक माझ्याबद्दल काही गोष्टी उठवतात. ते उठवतात असा की मी कुठेही गेलो की लोक खाजगीच बोलतात, त्यांना काय होणार नाही. त्याने मागच पुन्हा हा त्यांचा वर्ग विषय तिथं इंजेक्शन घेतलंय त्यामुळे ते हिंटत आणि अनेकांना असं वाटतंय खरं आहे. ते काही खरं नव्हतं, ते इंजेक्शन निघालेलं नाही. पण आज मात्र आज ते इंजेक्शन कसं घेतलं मी, तुम्ही घेतलं ना, तेच ना. पण नाव काय नाही काहीचे होतं बी बी एन जी असं काहीचे तुम्ही घेतलं ना, काय घेतलं बघितलं नाही. मग तुम्ही इंजेक्शन सांगितलं ना, त्याचं नाव बी सी जी, बी फॉर बॉम्बे, सी फॉर क्रिकेट, जी फॉर गव्हर्नमेंट, बी सी जी. दुर्दैवानं असे प्रकार वाढत आहेत महाराष्ट्राच्या एकेकाळी काही गोष्टी झाल्या पण तातडीने इथे आपण या ठिकाणी ॲक्शन घेतले. आज उत्तर प्रदेशामध्ये एक दोन आता म्हणजे एक ती झाली त्याच्यानंतर दुसरी दुसऱ्या दिवशी झाली आणि या सगळ्या ॲक्शन म्हणजे हे प्रकार घडत असताना राज्य सरकारची भूमिका या सगळ्या प्रश्नामध्ये बघायची आहे आणि हे निर्णय